नमस्कार, आपण आता सर्वेश सोबत. सर्वेश हा ज्ञानमाता स्कूलचा स्टुडंट असून सर्वेशने 10वी बोर्ड परीक्षेमध्ये 95% गुण मिळवलेले आहेत. 95% गुण घेऊन अतिशय छान घवघवीत यश सर्वेशने संपादन केलेले आहे आणि वर्षभर सर्वेशने जो सेल्फ स्टडी केलेली आहे ती जीनियनच्या माध्यमाने केली आहे. आज आपण त्याच्यासोबत चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की त्याच्या अभ्यासाचं आणि एकंदर जीनियन सोबत असल्यानंतर घरचा अभ्यास किती छान पद्धतीनं आणि व्यवस्थितरित्या होऊ शकतो त्या संदर्भात थोडं बोलूया आपण सर्वेश सोबत. सर्वेश, चला तुझं खूप खूप अभिनंदन बेटा संपूर्ण आमच्या जिनियस परिवारातर्फे आणि तुझ्या पालकांचं सुद्धा. सर्वेश, मला एक सांग की जिनियसच्या माध्यमाने वर्षभर तू सेल्फ स्टडी केलेली आहेस, बरोबर आहे? तर जेव्हा तू ओपन बुक टेस्ट पेपर सोडवायचा, म्हणजे जेव्हा हे ओपन बुक टेस्ट पेपर आपण सोडवत होतो, त्याचा फायदा तुला काय झाला? त्याचा फायदा म्हणजे नेमका असा, बुक आधी कसं जेव्हा बुक ओपन बुक टेस्ट नव्हत्या तेव्हा मोस्टली आन्सर्स डायजेस्टमधून पाहायचो, जे शाळेत शिकवलं तेवढं लक्षात ठेवायचो आणि डायजेस्ट थ्रूच करायचो. पण जेव्हा ओपन बुक करायला लागलो तेव्हा बुकमध्ये काय दिलं आहे, बुकच्या डिटेल्स हे सगळं लक्षात यायला लागलं आणि त्यांनी नेमका फायदा झाला. म्हणजे जेव्हा आपण प्रश्न याच्या आधी आपण डायजेस्ट किंवा नोट्सचा वापर करायचो, पण आता जेव्हा व्हाया थ्रू आपण बुक्सच्या माध्यमातून जेव्हा जायचो तो बुक्स काळजीपूर्वक वाचल्या गेली आणि याच्या माध्यमातून वारंवार बुक्समध्ये शोधल्यामुळे बरेचशे प्रश्नांची उत्तरं ऑटोमॅटिक मिळून जायची, है ना? तो एक फायदा. बरं, त्याच्यानंतर रायटिंगचा फायदा वगैरे कसा झाला तुला? रायटिंग म्हणजे आधी एवढं लिहायची सोय नव्हती, कधी कधी शाळेत असं वाच की थोडासा पेपर राहून जायचा किंवा एखादा प्रश्न सुटून जायचा घाईघाई, पण त्यांनी कशी रायटिंगला स्पीड आली आणि अक्षरही सुधारली. अक्षरांमध्ये फरक पडला का तुझ्या? याच्या आधी म्हणजे एवढे चांगले अक्षर नव्हते, पण हे चालू केल्याने म्हणजे ते परत लिहू लिहू ते अक्षर हाताला ते सवय पडले चांगल्या अक्षराची. करेक्ट. म्हणजे याच्या आधी जेव्हा तुमचं 9th पर्यंत अक्षर म्हणाल त्या पद्धतीनं अक्षर नव्हतं, परंतु जीनियसच्या माध्यमातून वारंवार पेपर सोडवल्यामुळे अक्षरांमध्ये खूप सारी इम्प्रुव्हमेंट झाली आणि दुसरं प्रेझेंटेशन स्किल सुद्धा सुधारलं आणि एक तू सांगितलं मला स्पीड वाढली. म्हणजे पूर्वी काही काही प्रश्न राहून जायची, म्हणजे वेळेच्या अभावी ते व्हायची नाही, पण नंतर मात्र होत गेली. 9th स्टँडर्ड मध्ये तुला किती पर्सेंट मिळायचे साधारणतः? 9th स्टँडर्ड मध्ये अभ्यासाकडे एवढं लक्ष नव्हतं, तरी 85% पडले होते. ओके, म्हणजे 9th पर्यंत 85% घेतले आणि 10वी बोर्डामध्ये किती मिळवले तू पर्सेंट? 95% मिळवलेले आहेस. म्हणजे जवळपास 10% गॅप तू चांगला छान भरून काढलेला आहे. एक सन्मानजनक स्कोअर तू 10वी बोर्डाकरता केलेला आहे सर्वेश. तर याच्या माध्यमातून मला हे विचारायचं आहे की जिनियसच्या माध्यमाने जेव्हा आपण ओपन बुक टेस्ट पेपर सोडवतो त्याचा फायदा तू मला सांगितलाय, प्रेझेंटेशन स्किल सांगितलंय, रायटिंग प्रॅक्टिसही सांगितलंय, तर मला हे सांगायचं की जिनियसच्या थ्रू जेव्हा मुलं घरचा अभ्यास करतात त्याचा फायदा मुलांना काय होऊ शकतो, तू काय सांगशील? फायदा म्हणजे नेमका तो फायदा होतोच, पेपर सोडू सोडू त्याची पेपरची सवय पडते, तसं ॲटमॉस्फिअर भेटते. अगर इथं जिनियसची 2 टेस्ट होते ना, एक्झाम घेतल्या सुद्धा बोर्डासारखा फायदा होतो. हो हो, आणि ते घरी सॉल्व्ह करता करता हर एक प्रश्नाची हे होऊन जाते की तो लक्षात राहते आपल्या, म्हणजे हाताखालनं गेलेला असल्यामुळे आपल्या लक्षात राहतो. बरं, काउन्सिलिंग म्हणून काउन्सिलर जेव्हा घरी यायचे, मॅडम घरी यायच्या काउन्सिलिंग करण्याकरता, त्या काउन्सिलिंगचा तुला काय फायदा झाला? काउन्सिलिंग नेमकं म्हणजे ते मला छोट्या छोट्या चुका दाखवून द्यायच्या की ह्या चुका सुधारल्या नाही की नंतर ते मोठं होऊ शकते असं तसं सांगायच्या, आणि कशाची छोटीशी अडचण असली का ते समजून द्यायच्या. म्हणजे कुठं काय चुका झाल्या. बरं, आपण जेव्हा शाळेत आणि क्लासमध्ये सुद्धा जातो तिथं सुद्धा भरपूर विद्यार्थी असतात, तिथं आपण छोट्या छोट्या गोष्टी विचारू शकतो का? तिथं म्हणजे विचारू तर शकतो, पण विचारायला थोडीशी हे वाटते, भीती वाटते. बरोबर, पण ही जेव्हा सिस्टीम घरपोच येते तर त्याच्या माध्यमातून आपण एकदा ॲज अ फ्रेंडली होतो काउन्सिलर सोबत आणि छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा विचारू शकतो, आहे ना? चला, खूप छान. सर, मला तुम्हाला सुद्धा विचारायचं आहे की जेव्हा जिनियसच्या माध्यमातून काउन्सिलर घरी यायचे तेव्हा तुम्ही सुद्धा तिथं बऱ्याचदा हजर होते आणि हजर राहायचे, तर तुम्हाला याचं वेगळंपण काय जाणवलं? थोडं वेगळंपण असं की त्याचा प्रत्यक्ष त्याला कोणतीही प्रॉब्लेम आला मी समजून देऊ शकत नव्हतो. बरोबर, राईट. मराठी इंग्लिश लँग्वेज बघा, बरोबर, संस्कृत वगैरे, बरोबर, त्यांच्या त्या तो तिथेच विचारायचा, फोन करूनही विचारायचा. अरे वा, घरी आल्यावर त्यांना विचारायचं, म्हणजे जेव्हा कॉल करायचे. यस, म्हणजे जेव्हा काउन्सिलर घरी यायचे आणि घरी येऊन जेव्हा प्रत्यक्ष समोर येऊन बसायचे तर आपण छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा विचारायचा आणि तो विचारायचा. पण तुम्हाला याचं वेगळं पण म्हणजे याच्या आधी अशी सिस्टीम कधी तुम्ही अनुभवली आहे का? आधी तर असं आहे म्हणून माहिती नव्हतं आम्हाला. बरोबर, राईट. जिनियसच्या माध्यमातून ही माहिती झाली. मग तुम्हाला काय वाटतं सर की याचा जो फायदा आहे तो मुलांना भविष्याकरता होऊ शकतो का, की जेणेकरून घरी येऊन बरेचसे असे 70-80% मुलं आहेत की जे मुलं स्वतःहून शिक्षकांना विचारत नाही किंवा एक धाडस करत नाही, मनामध्ये भीती असते, अशा मुलांना याचा चांगला फायदा होऊ शकतो का? 100% याचा फायदा होऊ शकतो. जे मुलं वर्गात म्हणजे हिंमत होत नाही ते विचारू शकतात. बिलकुल, म्हणजे बिंदास्त जेव्हा घरी काउन्सिलर येतात ते विचारू शकतात. बरं, बोर्डाकरता जेव्हा शेवटी जेव्हा तू प्रिलाईव्ह एक्झाम वगैरे दिल्या आणि काउन्सिलिंगच्या माध्यमातून तुला गायडन्स झाला सर्वेश,
ते तुझा कॉन्फिडन्स असा वाढला असं वाटतो का तुला? हो म्हणजे सतत पेपर देऊ असं वाटलं की बा इतकंही कठीण नाही आहे जेवढं वाटते, आणि पेपर देतो ते सवयच पडली होती तर घाबरण्यासारखा काही विषय नव्हता ते. बिलकुल, म्हणजे जेव्हा ऍक्च्युली तू बोर्डाच्या पेपरला गेला तर बरेचसे पेपर ऑलरेडी सॉल्व्ह केले असल्यामुळे, सेंटरवरचे काही पेपर दिले असल्यामुळे बोर्डाचा पेपर हा बोर्डाचा वाटलाच नाही. आहे ना, एवढा खूप छान, जेवढी हाईप होती तेवढी झाली नाही ती. ते झाली नाही म्हणजे जसं की भीती होती किंवा बोर्डाचा पेपर आणि बरेचसे हाताखालनं पेपर गेले असल्यामुळे ती भीतीच राहिली नाही. चला, म्हणजे हा सुद्धा एक पॉझिटिव्हली खूप छान फायदा आहे. मला दुसरं हे सांगायचं आहे की मुलं शाळेतही जातात, क्लासलाही जातात, बरोबर, पण त्याच्यानंतर घरचा अभ्यास असतो. ह्या सर्व तिन्ही गोष्टींमध्ये, म्हणजे शाळा आहे, क्लास आहे आणि मग एक आहे घरचा अभ्यास, ह्या सर्व गोष्टींमध्ये मेन काय वाटते तुला, काय वाटतं असं? मेन म्हणजे क्लासेस आणि घरचा अभ्यासच असतो. बरोबर, शाळा तर सध्या एवढं हे कोणी जात नाही, पण घरचा अभ्यास क्लासेसलाही गेलो आणि समजा शाळेतही गेलो, पण घरी जर नाही केलं तर रिझल्ट मिळू शकतो का? रिझल्ट कमीच मिळेल त्या परिस्थितीत. राईट, म्हणजे घरचा अभ्यास हा खूप महत्वाचा आहे. हो, ना, तर मग घरचा अभ्यासाच्या माध्यमानं, जिनियतच्या माध्यमानं तू यावर्षी जे दहावीला मुलं आहेत त्या मुलांना तू काय संदेश देशील सर्वेश? स्वतः घरी अभ्यास करा चांगल्याने एकदम, आणि बाकी तर मी एवढं काही नाही म्हणून, जिनियस लावत असाल तर ते तर अत्यंत चांगलंच आहे, आणि घरचा अभ्यास आणि क्लासेस वगैरे रेग्युलरली जा एवढंच म्हणून. बिलकुल, म्हणजे एखादी सातत्य करणं गरजेचं आहे आणि तो जर जिनियचा एक सपोर्ट असेल तर प्रश्नच नाही, चांगला फायदा विद्यार्थ्यांना मिळू शकतो. सर्वेश, अतिशय छान पद्धतीनं तू 10वी बोर्डामध्ये पर्सेंटेज मिळवलेले आहेस, गुण मिळवलेले आहेस. पुढील भविष्याकरता आमच्या संपूर्ण जिनियस परिवारातर्फे तुला खूप खूप शुभेच्छा आहे. तुझं पुढील भवितव्य अतिशय यशस्वी हो, तुझं यशस्वी वाटचाली करता आमच्याकडनं शुभेच्छा. तुमच्या पालकांनाही खूप खूप धन्यवाद की तुम्ही इथं आलेत, त्यासाठी थँक्यू, धन्यवाद.